धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात 5 अंश सेल्सिअस तापमानात वाढ झाली आहे. एकीकडे रात्री थंडीचा कडाका असताना दिवसा प्रचंड उकाडा जाणवत आहे. तापमानातील या बदलांमुळे साथीच्या रोगाचा फैलाव झपाट्यानं होतोय. मोदी सरकारची तथाकथित जनविरोधी धोरणं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं चंद्रपुरात चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांचं विजेचं बिल दुरुस्त करून द्यावं, वीज वितरण कार्यालयानं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्काजाम करण्यात येणार आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. थकीत वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांची शेतातील वीज तोडली जाते. वीज तोडणीची ही मोहीम थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. याच मागणीकरता आंदोलन करण्यात आलं. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांमधील नेमणुकांवरून ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून विद्यापीठामधील कुलसचिव आणि उपअभियंतापदावर शैक्षणिक पात्रता न पाहताच नेमणूक केल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात ठाकरे पक्षानं आमरण उपोषण सुरू केलं. बँक ऑफ महाराष्ट्राच्या दाभाडी शाखेतून बँक मित्रानं शेतकऱ्यासह नागरिकांच्या खात्यातून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलंय. आमचे पैसे देण्यात यावेत या मागणीकरता खातेदार शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी बँकेच्या मालेगाव मुख्य शाखेवर मोर्चा काढला, आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं नाव आणि चिन्ह शिंदेंना दिल्यानं ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या मनमानी निर्णयाचा पंचायत समिती शहापूर इथं निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा आणि तालुक्यातील नेते पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा हटके अंदाज इंदापूरकरांना पाहायला मिळाला. एका शाळेत स्नेहसंमेलनासाठी आलेले असताना हर्षवर्धन पाटील यांना रील्स तयार करण्याचा मोह आवरला नाही. पाटील यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांची रील्स तयार केली. बुलडाण्यातल्या खामगाव शहरात दुकानांना भीषण आग लागली. या आगीत 4 ते 5 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालेलं आहे. बारामतीच्या गाडीखेल इथल्या नियोजित बिबट प्रकल्पाला आग लागली. या आगीत संपूर्ण परिसर जळून खाक झाला. जलचर प्राणी पक्ष्यांची घरटी देखील नष्ट झाली आहेत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.